नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशातील शिस्त आणि बाहेरच्या देशामधली शिस्त याच्याविषयी थोडंसं आपल्याला वर्णन करायचं आहे. लंडनमधली जी शिस्त आहे ते अगदी आपण जे म्हणतो इंग्रजांनी आपल्याकडं शिस्त निर्माण केली होती ती शिस्त आता राहिलेली नाही. कारण आपल्या देशामध्ये ज्यावेळी अतिरेकी घुसतात आणि त्यांचा खात्मा केला जातो त्यावेळी अतिरेक्याच्या बाजूनही केसेस लढवल्या जातात किंवा अतिरेक्यांना फाशी देऊ नये म्हणून सुनावणी घेतली जाते. तर हे आपल्या देशामध्ये घडतं. तसंच कोणते गुन्हा केल्यानंतर मानवाधिकाराच्या खाली अनेक लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. किती प्रचंड मोठा गुन्हा असेल तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच बाहेरच्या देशात जर पाहिलं आपण इंग्लंडमधलं जे एक गोष्ट आहे ते अशी आहे की तिथे एका पबमध्ये आणि बारमध्ये बारच्या बाहेर फुटपाथवर एक भरधाव गाडी आली आणि त्या फुटपाथवरची 6 माणसं मरण पावली. असे मरण पावल्यानंतर त्या गाडीमध्ये ते जे 3 लोक होते तर त्या 3 लोकांना तिथल्या पोलिसांनी तात्काळ गोळ्या घातल्या आणि त्यांना ठार मारलं. तर ते अशा प्रकारची तिथं शिस्त आहे. तिथं अतिरेकी समजून त्यांना ठार मारण्यात आलं. मग त्याच्या विरोधात ते दारू पिऊन गाडी बेतालवून त्यांनी चालवलं असेल किंवा काय घटना झाली असेल म्हणून असे कोणत्याही प्रकारचे तिथं याचिका सादर करण्यात आली नाही. शिस्त म्हणजे शिस्त हा तिथला नियम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 1-2 माणसं पुलावरून फिरत असताना एक मिलिटरीचे जॅकेट घालून आणि बेल्ट घालून फिरत होते 2 माणसं. त्यावेळी त्यांच्यावर मोजून 50 गोळ्या घालण्यात आल्या. त्यावेळीसुद्धा कुठल्याही नागरिकाने विचारले की नाही की त्यांच्यावर गोळ्या का घातल्यात कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची हत्यारं सापडली नाहीत. तर अशा प्रकारची हत्यारं न सापडता त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर कुठल्याही NGO संस्थेने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली नाही किंवा आरोप केले नाहीत. तर त्या देशामधल्या लोकांचा पोलिसावर असलेला विश्वास हा विश्वास प्रचंड होता. त्यामुळे तेथे आपल्या देशात जर पाहिलं असतं तर अशा पद्धतीचा जर गोळीबार झाला असता तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे फाटे फुटले असते. तर अशावेळी कुणाचं तरी कटकारस्थान आहे किंवा त्या राजकीय पक्षाने हे काम केलं असेल किंवा हे जाणून बुजून काम केलं असेल असे तर्कवितर्क लढवले जातात. अनेक सामाजिक संस्था आहेत त्यामध्ये भाग घेतात आणि ते जेरीस आणतात, पोलिसांना पण आणतात. तशीच शिस्त आपल्या देशात निर्माण व्हायला पाहिजे. ती शिस्त आपल्याला होताना दिसून येत नाही. धन्यवाद.